लहानग्या मुलांना त्यांची शारीरिक वृद्धी होण्यासाठी शासनाकडून पोषण आहारामध्ये विविध कडधान्याचे पॅकेट दिले जातात। मात्र वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील माजी सरपंच विजय तडस यांच्या घरच्या घरी 11 महिन्याचा मुलगा उत्कर्ष याला दिलेल्या 2 किलो गव्हांच्या सीलबंद पॅकेटमध्ये चक्क खराब गहू निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि यामुळे संबंधितांचा ढिसाळ कारभार आता चव्हाट्यावर आलाय। गिरडचे पोषणार माझी अंगणवाडी मिळणारा पोषणार काल मी बघितला तो त्याच्यात निस्कृष्ट दर्जाचे गहू आहे। हे गहू जनावर सुद्धा खाऊ शकत नाही अशा पद्धतीचा गहू अंगणवाडीतून छोट्या मुलाला मिळाला आहे। अशा पद्धतीचा जर गहू जर ह्या लहान मुलाला जर मिळत असेल तर त्यांच्या आरोग्याशी धोका होऊन त्याच्या आरोग्याशी शासन खेळत आहे आणि अशा पद्धतीचा गव्हावर कुठल्याही अधिकाऱ्याची वचक नसून अशा पद्धतीचं वेळोवेळी आम्ही सूचना करून सुद्धा अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि अशा पद्धतीत जर लहान मुलाला जर आहार मिळत असेल तर शासनाने नाही दिलेला भरा कारण की प्रत्येक आई वडील आपल्या स्वतःच्या मुलाला पोसू शकते आणि शासनाच्या कुठल्याही आहाराची गरज नाही। अशा पद्धतीचा आहार जर मिळत असेल तर मुलाच्या आरोग्यात धोका निर्माण होऊ शकतो। अशा पद्धतीचा आहार जर मिळाला तर आम्ही सर्व पालकवर्ग आणि गिरडची माजी सरपंच या नात्याने मी याचा निषेध करतो। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे समुद्रपूर वर्धा। तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग चाकण मधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफे। समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे वेज नॉनव्हेज ची असल जिभेवरची चव चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफेला लेवणकरवाडी फाटा चाकणला।